सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात होत आहे। आज धुळवड आहे, मात्र हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथे आज पहाटे 6 वाजता सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन होळी पेटवली। त्यानंतर बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून डफडीच्या तालावर लेंगी नृत्य करत होळीचा आनंद उत्सव साजरा केला। याचाच आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांनी। रामेश्वर तांडा येथे होळी साजरी करण्यात आलेली आहे। महिलांनी पारंपरिक नृत्य करत ही होळी साजरी केलेली आहे। राज्यभरात आज होळीचा सण वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होत असतानाच रामेश्वर तांडा येथे सुद्धा ही होळी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली। यामध्ये सामुख्याने महिलांनी पारंपरिक नृत्य केली, तर यावेळी या पद्धतीने होळी जी आहे ती साजरी करण्यात आली। डफडीच्या तालावर देखील लेंगी नृत्य करत होळीचा आनंद उत्सव हा साजरा करण्यात आला। तालावर जे आहे ते हा महिला अगदी बालवयातील मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत होळीचा सण घोळ पाळत असतो आणि जगभरात होळी उत्साह साजरी असताना मी आता उभा आहे हिंगोलीतील रामेश्वर तांडा येथे। आपण बघू शकतो बंजारा समाजाच्या महिला आहेत, ज्यांनी काही महिलांनी आहे पारंपरिक वेशभूषा केली आणि डफडीच्या तालावर जे आहे ते हा महिला जे आहे ते लैंगिक नृत्य सादर करताना आपण बघू शकतो। खरं तर धुळवंडीच्या दिवशी या ठिकाणी होळी होती आणि दुसऱ्या दिवशी धुळवंड होती अशी जी परंपरा या गावाची आहे आणि हल्ल्या पहाटे सकाळी 6 वाजता सगळे गावकरी मंडळींनी एकत्र येऊन होळी पेटवली आणि त्यानंतर जे आहे ते महिला पुरुषांनी या ठिकाणी पारंपरिक नृत्याचा आनंद घेतलाय। डफडीच्या तालावर जे आहेत ते महिला या ठिकाणी नृत्य करतात। सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन एका मनानं एका दिलानं हा सण साजरा करताना आपण बघतोय। ज्ञानेश्वर लोंढे, न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा, रामेश्वर तांडा, हिंगोली।